शिवसेनेचा दसरा मेळावा बाळासाहेबांच्या विचाराचा आनंदिगे साहेबांच्या शिकवणीतला दसरा मेळावा आझाद मैदानामध्ये आज पार पडला. आझाद शिवसेनेचा आझाद मेळावा हजारो लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातून शिवसैनिक कार्यकर्ते आले होते आणि तिथे बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटलं आणि सरकारने शासनाने महायुतीने केलेल्या योजना घराघरापर्यंत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि एक हिंदुत्वाचा एक ज्वलंत असा पुरस्कार अंगार बाळासाहेबांच्या विचारांच्या माध्यमातून व्यक्त झाला आणि सगळ्यांचं मी स्वागत केलं. मुख्यमंत्री म्हणून जे घेतलेले निर्णय, सुरू केलेले प्रकल्प, महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, त्याच्यात टाकलेले स्पीड ब्रेकर, या सगळ्यावर चर्चा झाली. एक विकास आणि कल्याणकारी योजना, अडीच सव्वा दोन वर्षांमध्ये आम्ही केलेल्या कामाची चर्चा उहापोह झाला आणि मी समाधानी आहे की अडीच वर्ष महाविकास आघाडीची, दोन सव्वा दोन वर्ष महायुतीची याची तुलना होऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. सर, उद्धव ठाकरे असं देखील म्हणत आहे की आमचं सरकार आलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही शिवमंदिर बांधणार. स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यांना वंदन केल्याशिवाय आमचा कार्यक्रम पुढे जात नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज या अवघ्या महाराष्ट्राचं दैवत, अडीच वर्षामध्ये त्यांना याची आठवण कधी आली नाही आणि आता खरं म्हणजे ज्या लोकांनी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सोडला, खरं म्हणजे शिवाजी महाराज असते ते यांना टकमक टोकावून खाली ढकललं असत. आदित्य ठाकरे असं देखील म्हणत आहे की आमचं सरकार हे आदित्य ठाकरे सर बाबासाहेब ठाकरे यांच्यावर गोळीबार झालेला आहे, त्यांची प्रकृती सध्या नाजूक असं म्हटलं जाते. मी माहिती घेतली, मी आता पोलीस आयुक्तांशी बोललो, डॉक्टरांशी बोललोय, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ते बरे व्हावेत यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. सर, उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये आनंद घे असं गोळीबार केला तर गोळी मारली असती असं देखील म्हटलंय, जे काय गद्दार आहेत त्यांनी. खरं म्हणजे चोरांच्या टोळीने गोळीची भाषा करू नये आणि आनंदिगे साहेब असते तर हिंदुत्व पुढे आणलं, शिवसेना वाचवली म्हणून मला शाबासकी दिली असती आणि ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना चापकाने फोडलं असत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.